बायोडायवर्सिटी म्हणजे जैवविविधता अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. नीड म्हणजे गरज, ऑफ म्हणजे ची, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाची गरज. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, पक्षी एखाद्या ठिकाणी असण्याला काम येते बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविधता. जैवविधता म्हणजे सर्व प्रकारचे सजीव एकाच ठिकाणी एकवटणे. लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी वी लर्न, आपण शिकलेलो आहोत दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, फूड इंजेशन, डिफेन्स एक्सेट्रा. लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी वी लर्न आपण शिकलो आहोत दॅट की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऑल म्हणजे सर्व, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सर्व सजीव, सर्व जीवन सजीव ऑन अर्थ, पृथ्वीवरील सर्व जीवन सजीव हॅव अडॅप्टेड म्हणजे अनुकूलन करून घेतलेलं आहे स्वतःचं, अकॉर्डिंग नुसार जिओग्राफिक रिजन. जिओग्राफिक रिजन म्हणजे भौगोलिक प्रदेश. फूड इंजेशन म्हणजे अन्नग्रहण. डिफेन्स आणि संरक्षण म्हणजे जिओग्राफिक रिजन म्हणजे भौगोलिक प्रदेश. फूड इंजेशन आपण जे अन्न घेतो आणि डिफेन्स म्हणजे सुरक्षा. यांच्यानुसार स्वतःमध्ये बदल करून हे सर्व सजीव पृथ्वीवर बदल करून घेतात. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, फूड इंजेशन, डिफेन्स, भौगोलिक प्रदेश, केलेले अन्नग्रहण आणि सुरक्षा यांच्यानुसार पृथ्वीवरील सजीव स्वतःमध्ये अनुकूलन करून घेतलेले आहेत. फाईल अडॅप्टिंग अनुकूलन होताना, फाईल अडॅप्टिंग म्हणजे अनुकूलन होताना मेनी डिफरन्सेस, मेनी म्हणजे अनेक, डिफरन्सेस म्हणजे बदल, मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड, ऑब्झर्व्ड म्हणजे निरीक्षण केलेले जातात, निरीक्षण होत त्यांचं. इन द ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवामध्ये ऑफ सेम स्पेसिज टू, सेम स्पेसिज म्हणजे एकाच जातीच्या सजीवांच्या सजीवामध्ये अनेक बदल आपणाला दिसतात. ऑब्झर्व्ड म्हणजे आपणाला निरीक्षणात येतात. फाईल अडॅप्टिंग म्हणजे अनुकूलन होताना मेनी डिफरन्सेस अनेक बदल आर ऑब्झर्व म्हणजे निरीक्षणात येतात. इन द ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवाच्या ऑफ सेम स्पेसिज टू एकाच जातीच्या सजीवामध्ये अनुकूलन होताना अनेक बदल निरीक्षणात येतात. आवाज बंद करे खालचा जरा. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अकॉर्डिंग म्हणजे नुसार, आवाज बंद करके घे, आवाज येतोय भरपूर मोठा इकडे बघ. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अकॉर्डिंग म्हणजे नुसार, 2011 सेन्सस म्हणजे जनगणना, 2011 जनगणनेनुसार, अकॉर्डिंग नुसार 2011 सेन्सस म्हणजे 2011 जनगणनेनुसार अराउंड म्हणजे सुमारे 87 मिलियन म्हणजे 87 दशलक्ष म्हणजे 8,70,00,000. 87 मिलियन म्हणजे 87 दशलक्ष, हे दशलक्ष कोटी, 8,70,00,000
स्पेसिस, स्पेसिस म्हणजे जाती ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग म्हणजे सजीवांच्या जाती आर फाउंड, फाउंड म्हणजे आढळल्या आहेत, आर म्हणजे आहेत, फाउंड म्हणजे आढळले, ऑन अर्थ पृथ्वीवर आढळले, इन्क्लुडिंग लँड अँड सी, लँड म्हणजे जमीन आणि सी म्हणजे समुद्र, समुद्र आणि जमिनीवर 2011 जनगणनेनुसार सुमारे 87 दशलक्ष सजीवांच्या जाती आढळल्या आहेत म्हणजे समुद्र आणि जमिनीवर. टू स्टडी म्हणजे अभ्यास करायला. सच अ वास्ट नंबर, एवढा मोठ्या प्रमाणात संख्या. इट वाज इसेन्शियल, इट म्हणजे आवश्यक, इट म्हणजे ते, वाज म्हणजे होतं, इसेन्शियल म्हणजे आवश्यक. टू डिव्हाइड, डिव्हाइड म्हणजे विभागणी देम, त्यांची विभागणी करणं आवश्यक होतं. इन टू ग्रुप्स अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, म्हणजे 2011 जनगणनेनुसार अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी, पृथ्वीवरील जमीन आणि समुद्रावर मिळून 87 मिलियन म्हणजेच 8,70,00,000 जाती सजीवांच्या आढळल्या आहेत. टू स्टडी सच अ वास्ट नंबर, एवढ्या मोठ्या, वास्ट नंबर म्हणजे खूप मोठ्या संख्येने. टू स्टडी म्हणजे अभ्यास करणं, सच अ वास्ट नंबर एवढ्या मोठ्या संख्येचा अभ्यास करणं. इट वॉज इसेन्शियल, एवढ्या मोठ्या संख्येने अभ्यास करायला. इट वॉज इसेन्शियल हे आवश्यक होतं, ते आवश्यक होतं, इट म्हणजे ते, वॉज म्हणजे होतं, इसेन्शियल म्हणजे आवश्यक, ते आवश्यक होतं. टू डिव्हाइड देम, डिव्हाइड म्हणजे त्याची विभागणी करणे. इन टू ग्रुप, त्यांची ग्रुपमध्ये विभागणी करणं आवश्यक होतं, कारण 8,70,00,000 सजीवांच्या जाती आढळून आलेल्या आहेत आणि ह्यांचा अभ्यास करण्यासाठी ह्यांचं डिव्हाइड म्हणजे त्यांची विभागणी करणं आवश्यक होते. इन टू ग्रुप म्हणजे गटामध्ये. सो सो म्हणजे म्हणून. ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेर क्रिएटेड, म्हणून ग्रुप्स म्हणजे गट अँड म्हणजे आणि सब ग्रुप्स म्हणजे उपगट, वेर क्रिएटेड म्हणजे निर्माण केलेले होते. कन्सिडरिंग समजून, द सिमिलॅरिटीज, सिमिलॅरिटीज म्हणजे साम्य, त्यांच्यातील साम्य, अँड डिफरन्सेस म्हणजे त्यांच्यातील भेद. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जिवंत सजीवातील सिमिलॅरिटी म्हणजे साम्य आणि डिफरन्सेस म्हणजे बदल गृहित धरून, कन्सिडरिंग म्हणजे गृहित धरून, ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड, म्हणजे ग्रुप गट आणि उपगट तयार केलेले होते, म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येच्या सजीवांच्या साम्य आणि भेद गृहित धरून त्यांचे ग्रुप आणि सब ग्रुप गट आणि उपगट तयार केलेले होते. दिस प्रोसेस झाले का तुला? सब सो धीस प्रोसेस, धीस प्रो धीस प्रोसेस म्हणजे धीस म्हणजे ही, हा हा ही, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. धीस प्रोसेस ऑफ डिवायडिंग, डिवायडिंग म्हणजे विभागणी करणे, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, ही प्रक्रिया ऑफ डिवायडिंग म्हणजे विभागणीची ही प्रक्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचे. इन टू ग्रुप्स म्हणजे ग्रुपमध्ये गटामध्ये, आणि सब ग्रुप आणि उपगटामध्ये. इज कॉल बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रीय, बायोलॉजिकल म्हणजे जीवशास्त्रीय, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. व्हॉट इज कॉल, आता प्रश्न आपण तयार होतो, पार्ट घ्यायचा आपण, पार्ट इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे जीवशास्त्रीय वर्गीकरण कशाला म्हणतात, या प्रश्नाचं उत्तर काय येतं?
दिस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांची विभागण्याची प्रक्रिया. कशामध्ये? गट आणि उपगटामध्ये. सजीवांची गट आणि उपगटामध्ये विभागण्याच्या प्रक्रियेला जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणतात. व्हॉट इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट पार्ट 3 व्हिडिओ.